नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षर आसकर आणि आपण पाहता टेक्निकल सपोर्ट. टेक्निकल सपोर्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि आपणाला सर्वांना टेक्निकल सपोर्ट तर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत की भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत फळबाग योजनेअंतर्गत ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं ते. बऱ्याचशा सबस्क्रायबर्स मला कॉमेंट आले की फळबागाविषयी व्हिडिओ बनवा. तर मी आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मला कांदा चाळी, मी गेल्या हप्त्यामध्ये कांदा चाळीचा एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये मला भरपूर जणांनी कॉमेंटमध्ये असं विचारलं की तुम्ही एक भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म कसा, स्कीम कशी निवडायची हे मला सांग, फॉर्म सबमिट करा म्हणून. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं. तर त्यामध्ये ऍप्लिकेशन करणं खूप सोपं आहे. आपण कांदा चाळीमध्ये जे ऑनलाईन फार्मर रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे तेच कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर फक्त जे आपण कांदा चाळीचं निवडली त्या जागेवर आपल्याला भाऊसाहेब फुंडकर ह्या योजनेतील फळबाग निवडायची आपल्याला, म्हणजे कांदा आहे, आंबा झालं, संत्री, मोसंबी, आणखी काही जे असतील ते. फक्त आपल्याला फार्मर रजिस्ट्रेशन जे आहे ते दोन्ही सेम आहे. तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जे फार्मर रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. जे न्यू नवीन युजर आहेत, ज्यांनी नवीन ऍप्लिकेशन करायचं आहे त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. त्यांनी रजिस्ट्रेशन कसं करून त्यांना बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर त्यांनी पुढील फॉर्म सबमिट करावा, त्याची पण सविस्तर माहिती मी आज व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि बरेचसे कॉमेंट मिळाले आहेत मला, त्यावरती मी एक दोन दिवसात व्हिडिओ बनवत की बरेचसे कॉमेंट असे मिळालेले आहेत की त्याची सबसिडी किती आहे, की एका शेतकऱ्याला एकच फॉर्म भरता येतो की डबल रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे ह्या व्हिडिओमध्ये आहे पण थोडं शॉर्टकटमध्ये आहे, पण मी पुढच्या 2-3 दिवसांमध्ये व्हिडिओ पूर्ण बनवून ह्याचं सोल्युशन तुमच्यासमोर मांडणार आहे. तर आज आपण पाहणार आहोत भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनाचं ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं ते. तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका, आणि विशेष म्हणजे की बेल आयकन प्रेस करायलाही विसरू नका. कारण नवीन व्हिडिओ मी जो माझ्या चॅनलवरती टाकणार आहे, आपल्या चॅनलवरती टाकणार आहे, त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन आपल्याला मिळेल जेव्हा आपण बेल आयकन प्रेस कराल तेव्हा. तर चला आपण पाहूया की ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं. आपण आलेलो आहो लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा, आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, कारण नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. तर चला आपण जाऊया आपल्या फळबागेच्या वेबसाईटवरती, म्हणजे आपल्याला फळबाग भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं ते पाहायचं आहे. तर आपण या फॉर्मवरती आल्यानंतर सेम फॉर्म आहे, म्हणजे ज्यांनी कांदा चाळीसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांनी परत ॲप्लिकेशन करायची गरज नाही आहे. पण ज्यांच्यासाठी न्यू ॲप्लिकेशन आहे, म्हणजे नवीन ॲप्लिकंट आहेत, त्यांनी हा फॉर्म पूर्ण भरून घ्यायचा आहे. तर फॉर्म कसा भरायचा, तर मी कांदा चाळीच्या व्हिडिओवरती पूर्ण फॉर्म फार्मर रजिस्ट्रेशन कसं आहे ते पूर्ण केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही कांदा चाळीचा माझा व्हिडिओ पाहून रजिस्ट्रेशन करू शकता. तर सेकंड ऑप्शन आहे जे सेकंड फॉर्म आहे स्कीम निवडायचा, तर त्यावरती आपण जाऊया. तर त्यावरती गेल्यानंतर कसं जायचं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर आपलं हे मेन इंटरफेस आहे वेबसाईटचं, यावरती महाराष्ट्रावरती क्लिक करा. ह्यावरती क्लिक केल्यानंतर तिसरा ऑप्शन आहे ॲप्लाय फॉर हॉर्टिकल स्कीम, ह्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन मिळेल, ह्यावरती क्लिक करा. इथं बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, तो इथं एंटर करा आणि गेटवरती क्लिक करा. गेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आपल्याला जो सेकंड ऑप्शनचा फॉर्म आहे तो इथं पाहायला मिळेल, आणि ज्या ज्या स्कीम आपण ॲड केलेल्या आहेत त्या तुम्हाला इथं खाली पाहायला मिळतील. तर आपल्याला स्कीम ॲड करायची आहे, तर मी ऑलरेडी स्कीम ॲड केलेल्या आहेत, पण फक्त मी तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवत आहे, कारण माझी स्कीम परत ॲड होणार नाही आहे, कारण माझं क्षेत्र जे आहे ते पूर्ण
संपलेला आहे, त्यामुळे मी फक्त तुम्हाला स्कीम कशी निवडायची ते हे करतो आहे, सांगतो आहे. तर त्यासाठी आपल्याला भाऊसाहेब फुंडकर यांचा फळबागेचा ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना, फळबाग जे आहेत, मँगो आहे, संत्रा मोसंबी जे असते लांबा आहे, ह्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं ते सांगतो आहे, स्कीम कशी निवडायची इथे. तर इथं आपल्याला NHM SHM हा ऑप्शन निवडायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं फर्स्ट ऑप्शन निवडायचा आहे प्लांटेशनचा. त्याच्यानंतर कंपोनंटमध्ये दुसरा ऑप्शन निवडायचा आहे. इथं दुसरा ऑप्शन निवडल्यानंतर सब कंपोनंटमध्ये आपल्याला पहिला ऑप्शन निवडायचा आहे. इथं आपल्याला पूर्ण आपले म्हणजे पाहायला मिळतील आपले फळबागाचे ऑप्शन सगळे. तर आपल्याला इथं समजा इथं दोन ऑप्शन आहेत, संत्रा आणि मोसंबी. तर हे मोसंबीसाठी आहे आणि हे वरचा संत्रासाठी आहे. तर आपण मोसंबी निवडूया. तुम्ही तुमचं जे पीक असेल ते तुम्ही इथं निवडा. मी इथं मोसंबी निवडतो आहे. त्यानंतर तुम्हाला इथं जमीन, आता इथं ऑलरेडी माझी जमीन पूर्ण म्हणजे संपलेली आहे, त्यामुळे मी इथं डेमोसाठी 1 हेक्टर टाकतो आहे. तुमचं जे असेल ते तुम्ही टाका. त्यानंतर इथं आपलं विहीर असेल विहीर, बोरवेल असेल तर बोरवेल. सेम म्हणजे कांदा चाळीसाठी जे फॉर्म भरलेला आहे तोच फॉर्म आहे, फक्त इथं स्कीम निवडायला ऑप्शन वेगवेगळे आहेत, ते आपण कलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर ओनर आणि इथं ॲड स्कीम केल्यानंतर इथं इज अ स्कीम ॲड होईल. आता मी जर ॲड स्कीम केली तर माझी क्षेत्र शिल्लक नाही असं दाखवत, एक्झॅक्टली लँड अवेलेबल. तर इथं क्षेत्र जर शिल्लक असतं तर इथं ॲड स्कीम झाली असती. तर एक शेतकरी एका रजिस्ट्रेशनवरती जेवढ्या स्कीम अवेलेबल आहेत त्या स्कीम भरू शकतो. मला बऱ्याच जणांनी कॉमेंट केले की एक शेतकऱ्यासाठी एकच फॉर्म भरता येईल का, तर तसं काही नाही आहे. तुमच्याकडे क्षेत्र अवेलेबल असेल तर तुम्ही जेवढ्या स्कीममध्ये भरू इच्छिता तेवढे तुम्ही फॉर्म भरू शकता. ॲड स्कीम झाल्यानंतर इथं ॲड स्कीम होईल, त्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. इथं तुमचा 1 MB MB आतमध्ये फोटो अपलोड करायचा आहे. इथं 7x12 अपलोड करायचा आहे PDF साईजमध्ये आणि इथं 8 अपलोड करायचं आहे PDF साईजमध्ये आणि इथं 100 KB आतमध्ये तुमचं पासबुक आलं पाहिजे JPG. आणि इथं आधार कार्ड आलं पाहिजे 100 KB आतमध्ये JPG. आणि इथं अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला बॅग घ्यायचं आहे. बॅग घेतल्यानंतर तुम्हाला आता हा माझा ऑलरेडी फॉर्म सबमिट झाला आहे त्यामुळे असा ऑप्शन येणार नाही, तर मी तुम्हाला डायरेक्ट तो ऑप्शन दाखवते. असा ऑप्शन येईल आणि तुमचं फिनिश बटन ऑन होईल, ह्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. आता माझा ऑलरेडी सबमिट झालेला आहे त्यामुळे मी तर ओके करतो आहे आणि तुमचं सबमिट होईल. त्याच्यानंतर तुम्हाला प्रिंट ज्या काढायच्या आहेत ते इथं तुम्हाला इथं तुमचा बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन नंबर टाकून प्रिंट काढायची. मी ऑलरेडी प्रिंट काढलेली आहे आणि स्कीम ज्या ज्या आहेत तुमच्या कोणत्या कोणत्या तुम्ही स्कीम ॲड केलेल्या आहेत त्या स्कीमसाठी तुम्हाला इथं बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन नंबर टाकून सबमिट करून तुम्हाला तुमच्या स्कीम पाहायला मिळतील आणि त्याची एक प्रिंट काढून ठेवायची आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं की भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर सर्वांना याची माहिती द्या आणि व्यवस्थितरित्या रजिस्ट्रेशन करून स्कीम सबमिट करा. आणि काही प्रॉब्लेम जर असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. मी ह्या दोन दिवसाच्या नंतर कॉमेंट कांदा चाळीच्या संदर्भात मला काही कॉमेंट आलेले आहेत आणि परत ह्या व्हिडिओबद्दल बी काही कॉमेंट असतील, काही शंका असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. मी ह्याचे नक्की उत्तर देईल, मला उत्तर द्यायला नक्की आवडेल. तर माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. तर धन्यवाद मित्रांनो.